हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, कोल्हापूर येथे सैन्य भरती 25 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे मित्रांनो. तर याचा व्हिडिओ याच्या अगोदर पण मी बनवलेला आहे, भरपूर मित्रांनी बघितलेला पण आहे व्हिडिओ. जवळपास 40,000 वर व्ह्यूज आलेले आहेत त्याच्यावर. तर महत्त्वाचे कागदपत्रे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले. पुन्हा मला मेसेज येतात की कागदपत्रे कुठले कुठले लागतात, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही याच्याबद्दल फिजिकल वगैरे पाहिजे असेल, मी एंडला तुम्हाला लिंक देतो, ते तुम्ही नक्कीच बघू शकता. आज जो पीडीएफ फाईल आहे, तर कोल्हापूरमध्ये होणार आहे बटालियनची जी भरती आहे ना मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डॉक्युमेंट जे आहे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये पण पुन्हा सांगणार आहे. मला भरपूर कमेंट येतात की त्याच्यामध्ये कळालं नाही म्हणून, आम्ही बघितलेलं नाही आहे, तुम्ही डॉक्युमेंटवर एक व्हिडिओ बनवा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता आवश्यक कागदपत्रे. तर मित्रांनो, पहिला कागदपत्र आहे बघा, जन्मतारखेचा दाखला, जो की जन्म आणि मृत्यू रजिस्टरद्वारा जारी केलेला असतो, किंवा 10वी बोर्ड, जो आपण बोर्ड सर्टिफिकेटवर जन्मतारखेचा उल्लेख असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर दुसरा आहे शैक्षणिक, जो शैक्षणिक प्रमाणपत्राचे ओरिजिनल प्रमाणपत्र लागतात आणि त्यांचे जेरॉक्स पण लागतात. तर शाळा सोडल्याचा दाखला पण लागतो, ओरिजिनल लागतो आणि त्याचा जेरॉक्स पण लागतो. तर 20 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ब्रॅकेटमध्ये बघू शकता तुम्ही, कम्प्युटर प्रिंट नसावे. काही उमेदवार काय करतात की पहिला फोटो काढलेले असतात, कुठं तर लिहिलेलं असतं की 40 रुपयाला 50 फोटो काढून देतात, ते प्रिंट असतात, कम्प्युटर प्रिंट, ते ॲक्सेप्ट करत नाहीत मित्रांनो. तसले घेऊन जाऊ नका, जे आपण ओरिजिनल फोटो काढतो तिकडनंच घेऊन जाऊ फोटो. तर डोमेसाईल प्रमाणपत्र ओरिजिनल पण लागतो, त्यांची जेरॉक्स पण लागतो, आणि तहसीलदार यांनी जाहीर केलेला तोच लागणार आहे. ओके, तर वर्तणुकीचा दाखला लागतो मित्रांनो, 6 महिन्यापेक्षा जुना नसावा. मॅरेज केला म्हणजे लग्न झालं असेल तर त्यांचा पण सर्टिफिकेट लागतो मॅरेज झालेला. आणि खेळाचे व इतर प्रमाणपत्र असल्यास ते पण लागतात, जे स्पोर्ट्स कोटावर असतात त्यांचे पण डॉक्युमेंट लागतात. आणि लास्ट येतो आपला जातीचा दाखला, हा तर महत्त्वाचा आहे मित्रांनो. जातीचा दाखला पण फिक्स लागतो. हे जे सर्व डॉक्युमेंट असतात ना, आपण कुठलीही भरतीला जात असेल तर आपले पहिले ओरिजिनल चेक केले जातात आणि त्यांचे जे जेरॉक्स आहे, जेरॉक्स त्यांच्याकडे ठेवले जातात. ओके, तर तुम्ही कुठलीही भरतीला जात असेल तर ती पोलीस भरती असू दे, बटालियन भरती असू दे, कुठली मेगा भरती असू दे, कुठलीही असू दे, त्यासाठी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावेच लागेल. आणि त्याच प्रमाणात प्रत्येकाचे एक 5-5 जेरॉक्स तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवूनच जावा. सांगतात नाही कुठं 2 जेरॉक्स मागतात, कुठं 3 जेरॉक्स मागतात मित्रांनो, त्यासाठी कुठं तिकडं तुमचा धावपळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हा जो पूर्ण फिजिकलचा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे, लास्ट तुम्हाला लिंक देणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही बघू शकता मित्रांनो. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता. ओके, माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.